शेतकऱ्याचा संपूर्ण कर्ज माफ झाला पाहिजे आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त केला पाहिजे. त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याला 7 वर्षानंतर सरकारनं पेन्शन दिली पाहिजे. यासाठी 29-30 नोव्हेंबरला अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली दिल्ली या ठिकाणी लॉंग मार्च आयोजित केलेला आहे आणि या लॉंग मार्चसाठी हजारोच्या संख्येने महाराष्ट्रामधून जिल्ह्यातून हजारो शेतकरी काल रात्रीपासून रेल्वेने प्रवास करून दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत आणि न्याय हक्काचा अंत मिळवल्याशिवाय आम्ही शेतकरी दिल्लीमधून घरी जाणार नाही. या निमित्ताने हा संघर्ष आम्ही या ठिकाणी पेटवलेला आहे.